पिंपरी चिंचवडमधील वाकड शहरात 6 जणांच्या टोळीने 14 मालवाहतूक वाहनांची तोडफोड केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2 सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले. पुण्याच्या अजित पवारांनी आज पोलीस आयुक्तालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना चांगलंच खडसावलं. कामाच्या दर्जावरून अजित पवारांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना चांगलं सुनावलं. कंत्राटदारांना पोलिसांचं असं काम केलंय तर इतरांचं काय, असा सवाल सुद्धा अजित पवार यांनी उपस्थित केलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. 14 जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस आहे. समाज उपयोगी काम करत रहा, त्यात शुभेच्छा आहेत, असं त्यांनी म्हटलंय. थोड्याच दिवसात पक्षाच्या धोरणाविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी बोलणार आहे, असं सुद्धा राज यांनी म्हटलंय. यवतमाळच्या हिरवी या परिसरात अस्वलाचा मुक्त संचार सुरू आहे. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. शासनाच्या आदिवासी निवासी आश्रमशाळेच्या CCTV कॅमेऱ्यात अस्वलाची ही दृश्य चित्रित झालीत. सध्या शेतीच्या कामांना वेग आलाय, त्यामुळे अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते. मात्र वन विभागानं त्याची दखल न घेतल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. हत्तीला आपण कलिंगड खाताना नेहमीच बघतो, पण आसाममध्ये नागरिकांनी हत्तीला चक्क हेल्मेट खाताना बघितलं. एका जंगली हत्तीनं खाण्याच्या शोधात तो गुवाहाटीत शिरला. सतगाव जवळील आर्मी कॅम्पमध्ये पोलिसांच्या बॅरिगेट्समध्ये लावलेल्या एका मोटरसायकलवर लटकवलेलं हेल्मेट हत्तीला दिसलं. हत्तीने ते हेल्मेट सोंडेने उचललं आणि आरामात खाऊन फस्त सुद्धा केलं. ज्या डौलात तो हत्ती तिथं आला, त्याच डौलात तो हेल्मेट खाऊन निघूनही गेला. अमरावतीतील महादेवखोरी भागातल्या लोकवस्तीत मध्यरात्री 2 सुमारास अचानक एक बिबट्या शिरल्यामुळे खळबळ उडाली आहे. मध्यरात्री 2 परिसरातील कुत्री भुंकत असल्यानं सकाळी CCTV कॅमेरे चेक केल्यानंतर हा प्रकार समोर आला. यामध्ये काही वेळ बिबट्या या फार्म हाऊसवर फेरफटका मारत असल्याच्या हालचाली कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या. दरम्यान या घटनेनं परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. खरीपातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं कांद्याचं बियाणं उपलब्ध करून दिलंय. निफाड तालुक्यातील शिंदेवाडीमधील गहू संशोधन केंद्रानं ही तरतूद केली. www.fuleagromart.org या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी केल्यानंतर आपल्या जवळच्या केंद्राची निवड केल्यास त्या ठिकाणी कांद्याचं बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे. लासलगाव पाठोपाठ आता उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अमावस्येला लिलाव सुरू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे बाजार समिती स्थापनेपासून 30 परंपरा खंडित होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सोनाली देवरे आणि व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शनिवारी सुद्धा एका सत्रात लिलाव सुरूच राहणार आहे. मध्य रेल्वेवर प्रथमच महिलांच्या टीमनं मालगाडीचं सखोल परीक्षण केलं. रेल्वेत अशा प्रकारचं काम करणारी महिलांची ही पहिलीच टीम ठरली. कोरोना काळात आवश्यक मालपुरवठा करण्याचं काम रेल्वे करते. याचा एक भाग म्हणून कल्याणच्या गुड्स यार्डमध्ये स्टील लोडिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या 44 BOT प्रकारच्या रिक्त वॅगन्सच्या रॅक 10 महिलांच्या टीमनं तपासल्या. या महिलांवर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. पाकिस्तान लष्करी न्यायालयानं भारताचे व्यापारी कुलभूषण जाधव यांना ठोठावलेल्या मृत्यूदंडाविरोधात आता उच्च न्यायालयात दाद मागण्याची अनुमती देण्यात आली आहे. पाकिस्तानी संसदेत आंतरराष्ट्रीय न्यायालय समीक्षा पुनर्विचार अध्यादेश मंजूर झालाय, त्यामुळे कुलभूषण जाधव यांना आता उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार प्राप्त झालाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24